हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 387वी जयंती रविवारी नेवासा तालुक्यामध्ये मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडली आहे. शहरातील जय हिंद प्रतिष्ठानच्या वतीने सायंकाळी बसस्थानकाजवळ तर पसायदान प्रतिष्ठान आणि संघर्ष संघटनेच्या वतीने वाखोरे चौकामध्ये मुस्लिम बांधवांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. शहरातून भव्य शोभायात्रा तसेच मॅरेथॉन स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामधनं सकाळी 8:30 वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे. मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे, अध्यक्षा सुमित्रा घाडगे, लक्ष्मण महाराज जोंधळे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमधील हजारो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका यांनी शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलाय. लहान विद्यार्थ्यांनी शिवरायांचा वेष परिधान करून नेवासेकरांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नेवासा पंचायत समितीसमोर घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन प्रभारी तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुखदान, भाजप सरचिटणीस नितीन दिनकर, सतीश मुळे, महेश मापारी यांच्या हस्ते करण्यात आले. नेवासा फाटा येथील राजमुद्रा मंडळाच्या वतीने शहरामधनं भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे. सायंकाळी 6 वाजता विवेकानंद नगर येथील बालकांनी वाजत गाजत शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा गजर करत शिवजयंती साजरी केली आहे. हातामध्ये भगवे झेंडे आणि घोषणांमुळे परिसर अगदी दुमदुमून गेला होता. शिवजयंती एक करायची की दोन करायची याच्यावर पण राजकारण केलं जातं. शिवजयंती तिथीनुसार करायची की तारखेनुसार करायची याच्यावरही राजकारण केलं जातं. मला एक सांगायचंय की ज्या नेत्यांचं ज्या राजकारण्यांचं असं म्हणणं असेल की शिवजयंती ही तिथीनुसारच व्हायला पाहिजे, तर मी त्यांना सगळ्यात प्रथम असं आवाहन करतो की तुमच्या मुलांचे, तुमच्या स्वतःचे आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचे वाढदिवसही तिथीनुसारच करावं. तरच आपण शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा तिथीनुसारच करावी. कारण स्वतः आधी आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर गुन्हागारांनी राजकारण केलं नाही पाहिजे. एवढंच मला सांगणं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे, ते काय कुणीही एका जातीने, कोणत्याही एका धर्माने, एका चौकटीमध्ये बसून त्याचा उपयोग नाही. या महापुरुषांना आपण एका चौकटीमध्ये बसून त्यांना खूप छोट्या करायचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराज ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. ती कोणत्या समाजाची, कोणत्या जातीची संपत्ती नाही आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.